हायड्रा ऑपरेटर आपण याची दक्षता घ्यायची की आपल्या हायड्राच्या बाजूला असलेले सर्व रसिक प्रेक्षकांना आपण बाजूला करायचंय. आणि सर्व टू व्हीलर किंवा फोर व्हीलर बाईक आणि कार वाल्यांना सुद्धा विनंती असेल की आपण योग्य त्या ठिकाणी पार्किंग करावी, कुठलीही वाहतूक समस्या निर्माण होऊ नये याची आपण सर्वांनी खबरदारी घ्यायची. आणि या ठिकाणी जबरदस्त अशी ही सलामी गावदेवी गोविंदा पथक वाड्याच्या वतीने या ठिकाणी 1, 2, 3 आणि ही सलामी वाढत आलो गावदेवी गोविंदा पथक वाडा यासाठी सलामीचा यशस्वी प्रयत्न. 3 दर लावलेले 14 दराच्या दिशेनं अतिशय शिस्तबद्ध अशी त्यांची व्यूह दरम्यान बाल गोविंदा हा 5व्या आणि पुढच्या 6व्या दरासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. आणि 6व्या दराची यशस्वी सलामी जबरदस्त. या ठिकाणी मनीष सर आपण सांगू इच्छितो का सकाळ गोविंदा पथक सर्व जसे प्रेक्षकांनी आपण करायचंय या ग्रामीण भागातील गोविंदा पत्त्यामध्ये कसं कसं भाई आपण सकाळपासून पाहतोय प्रत्येक गोविंदा पत्त्याने न डगमगता हे यशस्वी सास फराची सलामी आज या मैदानात दिलेले. आपणास सर्व गोविंदा पत्त्याला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आम्ही नारेकर या गोविंदा पथकाने या ठिकाणी सकाळी तयार केलंय की जर या दही अंडी फोडण्याचा मान त्यांना मिळाला किंवा ते या दही अंडी फोडण्यात यशस्वी झाले तर हा बक्षिसाची जी रक्कम आहे ती सर्व पूरग्रस्तांना देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. सकाळपासून सामाजिक बांधिलकी जोपासणारी मंडळ आज या वाढत्या धोक्यात निर्माण होत आहे त्याचा खरंच निश्चितच सार्थ अभिमान वाटतोय. जन्माष्टमी म्हणून या ठिकाणी साजरा करतो त्या श्रीकृष्णाच्या भूमिकेमध्ये श्रीकृष्णाचा रथ घेऊन या ठिकाणी जोरदार टाळ्या होत्या. श्रीकृष्णाचा रथ घेऊन की आम्ही सादर करतोय तुमच्यासाठी महिला वर्ग फक्त तुमच्यासाठी एक सुंदर गाणं त्या काळचं आणि आज ही आणि 7 थरांची यशस्वी सलामी गावदेवी गोविंदा पथक कुडूस. आपलं हार्दिक अभिनंदन आणि कौतुक. रसिक प्रेक्षकांना विनंती आहे मोबाईलच्या फ्लॅश बरोबर जरा टाळ्यांचा गडगडाट पण होऊ द्या. गावदेवी गोविंदा पथक पुरुष पुनः एकदा 6 थरांची यशस्वी सलामी या ठिकाणी दिलेली आहे. तर लावणाऱ्या गावदेव गोविंदा पथक कुडूस यांच्यासाठी शिवसेना कुडूस शहर प्रमुख राजेंद्रजी शेट्टे यांच्याकडून रोख 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यांनी बक्षीस घेऊन जायचं हे पटांगण. आणि आज या दही अंडी उत्सवाला अगदी अनेक दिवस जो कोकून बसलेला पाऊस तो पुन्हा एकदा आपल्या उत्साहात भर टाकण्यासाठी आज पुन्हा एकदा तो हलक्या सरीने का होईना तो बरसला आणि आपल्या सर्व गोविंदांचा उत्साह याने वाढवला. आणि या ठिकाणी अतिशय या ठिकाणी पालघर न्यूज नेटवर्क युट्यूब चॅनलचे संपादक नितेश पटेल या ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील अनेक बातम्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे प्रसिद्धी देत असतात ते नितेश पटेल यांचं पालघर न्यूज नेटवर्क हे न्यूज चॅनल आपण सबस्क्राईब करा. आणि या ठिकाणी हा थरांचा थरार या ठिकाणी सुरू आहे. एकविरा गोविंदा पथक वाडा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने 3 थर बदल मारलेले 4 थराची आगेकूच करतायत ते एकविरा
गोविंदा पथक वाडा। वा जबरदस्त, क्या बात आहे, अतिशय चपळाने या ठिकाणी गोविंदा वर चढतोय। शहरात राहिलेत पाचव्या थराच्या दिशेनं, मला वाटतं सर सहावा जर लावतील। आरामात महेश सर आपला सांगू इच्छितो का, सकाळपासून ग्रामीण भागातील जेवढे गोविंदा पथक आले प्रत्येक गोविंदा पथकाने अगदी सहजतेने सहा थर विना जबरदस्त लावलेला आहे। जोरदार काढा सर्व रसिक प्रेक्षक, जबरदस्त आणि अतिशय सफाईदारपणे ही सलामी, या अतिशय यशस्वी अशी सहा थरांची सलामी। हृदयात जागू दे पुन्हा आता रांगडा जोश, हृदयात जागू दे पुन्हा आता रांगडा जोश, दाही दिशा घुमू दे गोविंदाचा जयघोष। आणि हा जयघोष आज संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर हा गोविंदाचा जयघोष आज निनादत आहे। बोला बालकृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय, शिवाजी जय भवानी, जय भवानी जय शिवाजी। एकविरा पथक गोविंदा, एकविरा गोविंदा पथक वाडा। सन्मान्य मनाल ते पोडसे यांच्या शुभ असते, बक्षीस आणि सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे। आई एकविरा पथक सकाळीच या गोविंदा पथकाने आम्ही नारेकर या गोविंदा पथकाने सलामीची सलामी दिली आणि त्यांनी या ठिकाणी जाहीर केलं की गोविंद पथक वाडा। मनेल ते पुढसे यांच्या हस्ते रोख बक्षीस आणि सन्मान चिन्ह स्वीकारलेलं आहे। आपलं हार्दिक अभिनंदन आणि कौतुक सर्व रसिक प्रेक्षकांच्या वतीने। अध्यक्ष सुधीरजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उपस्थित झालेलं आम्ही नारेकर गोविंदा पथक आणि विशेष म्हणजे दुगाड फटा या ठिकाणाहून प्रथम क्रमांकाचं बक्षीस घेऊन हे पथक या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे। बघूया नवनिर्माण संस्थेच्या या हंडीसाठी, सकाळी त्यांनी सहा थर लावले आहेत आणि आता त्यांचा सात थरांसाठी प्रयत्न राहणार आहे असं या गोविंदा पथकाकडून आपल्याला सूचना मिळालेली आहे। दोन संधीमध्ये या ठिकाणी या पथकांना आपण दुसऱ्या फेरीमध्ये सहा थरांच्या वर जर एखादं गोविंदा पथक थर लावणार असेल तर संधी देतोय। यापूर्वी आपण ग्रामीण भागातील दही अंडी पाहिल्या तर लावत नव्हते, परंतु आपल्या या गोविंदा पथकाने प्रचंड अमूलाग्र बदल केला आणि आज सराईतपणे सहा ते सात थर न अडखळता न डगमगता हे आमचे गोविंदा, ग्रामीण भागातील गोविंदा, सात थरांची अंडी पोडणे म्हणजे केवळ शहरवासियांची मक्तेदारी होती आणि ही मक्तेदारी आमच्या या ग्रामीण भागातील गोविंदांनी ही मक्तेदारी मोडीत काढून ही सात थरांची निर्विवाद अशी सलामी हे आमचे ग्रामीण भागातील गोविंदा देत आहेत। आणि या ठिकाणी पुनश्चित आपण पाहतोय हा थरांचा थरार, दहीहंडी उत्सव 2019 मानाची हंडी गोविंद मामाची हंडी या ठिकाणी, आणि या हंडीचे मानकरी आज कोण ठरत आहेत ते आपण सर्व रसिक याचे साक्षीदार होण्याचं आपलं सौभाग्य या ठिकाणी लाभतंय। या सर्व गोविंदांना प्रोत्साहन देण्यासाठी मंचावर अनेक मान्यवर या तालुक्यातील तालुक्याबाहेरील मान्यवर तसेच आपण सर्व रसिक प्रेक्षक या गोविंदांना प्रोत्साहन देण्यासाठी चेहरा पडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात। या सुखद सोहळ्याचं या दिमागदार सोहळ्याचं या क्षणाचे साक्षीदार होण्याचं सौभाग्य आपल्याला लाभतंय आणि अतिशय दिमागदार सहाव्या थराला गोविंदा पोहोचलेला आहे। बघा सगळ्यांची उत्सुकता शिकेला पोहोचलेली आहे, डोळ्यांच्या नजरा आणि कॅमेऱ्याचे फ्लॅश सातव्या थराकडे नजर लावून आहेत। मानाची गोविंद मामाची दही हंडी आणि या दही हंडीचे मानकरी होण्याचं सौभाग्य कुठल्या अतिशय खूप शिस्तबद्ध प्रयत्न सुरू आहे, प्रयत्न सुरू आहे या ठिकाणी जबरदस्त गोच अतिशय सहा आणि सातव्या तारापर्यंत गोविंदा पोहोचलेला आहे। खूप छान असा या ग्रामीण भागातील गोविंदांचा हा प्रयोग आणि सुंदर अतिशय छान पद्धतीनं सात तरांची सलामी दिलेली आहे नारेकर गोविंदा पथक। जबरदस्त जोरदार बजरंग बली की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, हॅलो जय, धन्यवाद, हॅलो हॅलो। आम्ही नारेकर आपलं बक्षीस घेऊन जायचंय, रोख बक्षीस सन्मान्य ओम प्रकाशजी शर्मा सर यांना मी विनंती करतो। ओम प्रकाशजी शर्मा साहेब आणि विनंती आहे
आपण आम्ही नारे करूया, पक्काला हे रोग बक्षीस द्यायचं. अतिशय जल्लोषामध्ये उत्साहामध्ये गेली 12 वर्ष आपण साजरा करत आहोत. मित्रांनो, दहीहंडी जर बघितली तर मुंबईच्या गिरणी कामगारांनी सुरू केलेला हा उत्सव, सणाच्या दिवशी एकत्र येण्यासाठी सुरू झालेला हा उत्सव आज साता समुद्र पलीकडे पोहोचलेला आहे. मुंबईच्या गिरण्या बंद झाल्या, गिरणी कामगार मुंबईच्या बाहेर फेकला गेला, परंतु उत्सव मात्र त्याच जल्लोषामध्ये साजरा होत आहे. आणि दहीहंडी उत्सवाने त्या ठिकाणी साता समुद्राची सीमा ओलांडलेली आहे. आज महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यामध्ये लहान मोठ्या सगळ्या शहरांमध्ये हा उत्सव अतिशय जल्लोषामध्ये साजरा होत आहे. हा उत्सव केवळ महाराष्ट्रात नव्हे, देशात नव्हे, तर हा उत्सव पाहण्यासाठी साता समुद्र पार करून परदेशी पर्यटक सुद्धा या उत्सवाला भेट देण्यासाठी, या उत्सवाचा आस्वाद घेण्यासाठी या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये येत असतात. आणि या ठिकाणी आम्ही चिंगारकर 1, 2, 3, 4, 5, 6 थरापर्यंत गोविंद पोहोचलेला आहे. आणि या ठिकाणी यशस्वी सहाची सलामी, सकाळी सुद्धा 7 थरांची सलामी लावली होती, आता सुद्धा 7 थर लावलेले आहेत. 7 थरांच्या पलीकडं बघूया दुसऱ्या प्रयत्नामध्ये 6 च्या पलीकडं आम्ही चिंगारकर जातात का काय, आपल्या सर्वांची उत्सुकता या ठिकाणी शिगेला.